नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आज एवढ्या घडामोडी घडल्या आहेत की तुम्हाला नेमकी कोणती बातमी सविस्तरपणे सांगावी हे ठरवणं आज कठीण होतं। त्यामुळेच आजच्या भागात तुम्हाला आम्ही राज्यातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या पक्षातील आणि वेगवेगळ्या नेत्यांशी संबंधित या सर्व घडामोडी सांगणार आहोत। पण बातम्या अनेक असल्या तरी ह्या बातम्यांचा फोकस मात्र एकच, येणारी लोकसभा निवडणूक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेलं जागा वाटप हे दोन्ही बाजूसाठी आजच्या घडीला महत्वाचे आहे आणि त्यामुळेच होत आहेत दावे प्रतिदावे। भाजपनं निवडलेल्या निरीक्षकांवर जबाबदारी दिलेल्या मतदारसंघात सुरू असलेल्या जोर बैठका, कुणाची नाराजी तर कुणाची अरेरावी। महायुती महाविकास आघाडीमध्ये ठरणारे ठरलेले किंवा चर्चिले जाणारे फॉर्म्युले, तर लहान सहान स्थानिक पक्षांची ठरणारी वेगळी भूमिका, त्याचा केवळ महाराष्ट्रावरच नाही तर देश पातळीवरच्या राजकारणावर होणारा परिणाम, साहजिकच तुमच्यावरही या घडामोडींचं उमटणारं प्रतिबिंब। कारण तुमच्याही मनात नक्की कुठला उमेदवार तुमचे हित साधू शकेल हा सवाल असणारच। या सर्व बाबींवर आजच्या भागात आपण प्रकाश टाकणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये चर्चा पूर्ण झाली असे आजही सांगितले गेले। आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीही एक घटक असल्याचेही आज परत प्रतिपादन करण्यात आले। पण तरीही जागा वाटपाचा नक्की फॉर्म्युला काय हे मात्र उघड करण्यात आले नसल्यामुळे नक्की शेवटी काय ठरले हा सवाल आहेच। हे झालं विरोधकांचं, पण सत्ताधाऱ्यांमध्ये तरी ऑलवेल आहे का? कारण 2019 निवडणुकीत ज्या जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या त्या जागांवर भाजपचा डोळा आहे हे कमी की काय। तर तिकडे राष्ट्रवादीचीही एकनाथ शिंदेंच्या पक्षातील शिरूरच्या बड्या नेत्यावर नजर असल्याची चर्चा आहे। आणि याच सर्व घडामोडींवर आम्ही तुम्हाला आजचा पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, महाराष्ट्रात मतभेदाशिवाय लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कोण सोडवेल असं वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? तुम्हाला सांगायचं होतं, जागा वाटपाचं हे कोडं कोणती आघाडी सोडवणार याकडे आपलं लक्ष असेलच। कालच यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा झाला, त्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली। तिन्ही भाषणांचं विश्लेषण करायचं म्हटलं तर लक्षात येतं की महायुतीच्या राज्यातील तीनही प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास आहे। त्यामुळे खरं तर इथे मोदी आणि अमित शाह सांगतील तोच जागा वाटपाचा फॉर्म्युला असे साधे गणित आहे असे वाटू शकते, पण इतके सोपे नाही। कारण शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना जरी ते मान्य झाले तरी प्रत्येक मतदार संघातील नेत्यांना मात्र आपल्या आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा त्यांच्या सारख्या लपवता येत नाही आणि त्यामुळेच महायुतीच्या नियोजनात काही ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडली आहे। पाहुयात। महायुतीत जागा वाटपावरून संघर्ष, तीन तीन पक्षांच्या युतीमुळे दावेदारी वाढली, दावेदार वाढल्यानं वादाची ठिणगी, कोणत्याही आघाड्या महायुती समोरचं सर्वात मोठं आव्हान असतं ते निवडणुकीतलं जागा वाटप। कारण जिथं जिथं आघाडी किंवा युती होते तिथं तिथं प्रत्येक जागेवर दावेदारांची संख्याही वाढते आणि आताही महायुतीत अशीच विधानं सुरू झाली आहेत। याची सुरुवात झाली ती कोकणात। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोकणात आले, त्यांनी पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गासह इथल्या जागांवर दावा केला।
अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार हा नारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमतो. त्यातल्या त्यात मावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही मतदारसंघ यावेळी NDA 400 मध्ये असणार याची मला खात्री आहे, ह्याचा मला विश्वास आहे. तिकडे सावंतांनी दावा केला तर इकडे मंत्री उदय सामंतांनी प्रतिदावा केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेली आहे तिथं शिवसेनेचाच दावा आहे. त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. ही चर्चा आणखी इंटरेस्टिंग झाली जेव्हा त्याच जागेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दावा केला. त्यांनी ट्विट करत उदय सामंतांना उत्तर दिलं. राणे म्हणतात, लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे. महायुतीच्या याच संघर्षात उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही उतरले. त्यांनी देखील याच जागेवर आपण जिंकणार असा दावा केला. इथे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचं आहे त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे. आणि जेव्हा ठाकरे गटाकडून कोणी भाजपवर आणि प्रामुख्यानं कोकणावर बोलतं तेव्हा त्यांना नितेश राणेंकडून उत्तर येतच आणि यावेळी देखील अगदी तसंच झालं. विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला ह्यावेळी पुसून काढायचा आहे. म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे, जे पण आमच्या पक्षश्रेष्ठीने देऊन दे, आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा. खरं तर भाजपनं राज्यात जवळपास 23 लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची यादी जाहीर केली. त्यात मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गचा समावेश नाही. त्यामुळे महायुतीकडून ही जागा कोणता पक्ष लढणार हे निश्चित नाहीये. असं असलं तरी फक्त कोकणातच नाही तर आणखी अनेक ठिकाणी भाजपनं दावा केलाय त्या जागा देखील पाहूया. मतदारसंघ हिंगोली. सध्या शिवसेनेचे हेमंत पाटील इथून खासदार आहेत तर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दावा केलाय. यवतमाळ वाशिम मतदारसंघात पास्टमपासून शिवसेनेच्या भावना गवळी खासदार आहेत. तर आता भाजपचे आमदार मदन येरावार यांनी या ठिकाणी मागणी केली आहे. तर संभाजीनगर मतदारसंघात MIM चे इम्तियाज जलील सध्या खासदार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. तर इथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दावा केलाय. तर कोल्हापूर मतदारसंघात सध्या शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार आहेत. तर इथून भाजपकडून उमेदवाराची चाचपणी केली जाते. याशिवाय नाशिक शिरूर मतदारसंघात देखील महायुतीमध्ये उमेदवारांची रस्सीखेच सुरू झाली आहे आणि हीच रस्सीखेच महायुतीतल्या मित्रपक्षासह भाजपचीही डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरीचं ग्रहण टाळत 48 जागांचं गणित कसं साधणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. झिरो अवर, ABP माझा. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रात बरीच खलबतं सुरू आहेत. भाजपची पहिली 100 लोकसभा उमेदवारांची यादी 1-2 दिवसात जाहीर होऊ शकते. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात बैठका सुरू असताना इकडे महाराष्ट्रातही भाजपनं निवडलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत प्रत्येक मतदारसंघामध्ये बैठका पार पडतायत. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा उमेदवारांचं नाव केंद्रीय बोर्डाकडे 1 मार्च म्हणजेच उद्या पाठवण्यात येणार आहे. उत्तर मुंबई मतदारसंघाची जबाबदारी असलेल्या पंकजा मुंडेंनी आज कांदिवलीत भाजप कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. तर तिकडे बीडची जबाबदारी असलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी देखील स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेताना स्थानिक खासदारास 2 पर्याय कोण असू शकतात याचीही चाचपणी केल्याची माहिती आहे. दरम्यान सध्या निरीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या पंकजा मुंडे लोकसभेच्या मैदानात उतरणार का या प्रश्नावर स्वतः पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गत माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले आहे. मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे. श्री पंकजाताई या अतिशय उत्तम जे उत्तम प्रशासन आणि उत्तम नेता आहेत, माझा विश्वास आहे. म्हणजे तुमच्या मनात जो भाव आहे तोच आमच्या मनात आहे. एक योग्य संधी यावी लागते. संधीचं सोनं करण्याची क्षमता या दोन्ही बहिणीमध्ये आहे, याच्याबद्दल आम्ही आता येतानाच माधवीताईं मी चर्चा करत आहोत. महायुती महाआघाडीत सध्या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरताना मतभेद दिसत असले, उमेदवार मतदारसंघ फायनल होत नसले, तरी एका जागेवर सत्ताधारी विरोधकांमधील लढत ठरल्याचं मानलं जात आहे आणि तो मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असलेले विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना तर भाजपकडून राहुल नार्वेकर टक्कर देणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. गेली दोन टर्म अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. अरविंद सावंत आदित्य ठाकरेंनी सध्या लालबाग परळ मधील भागात बैठकांवर जोर दिला आहे, तर राहुल नार्वेकरांनीही लालबाग परळ शिवडी वरळी मधील रखडलेली कामं झटपट मार्गी लावण्याचा धडाका लावलाय. गेल्या काही दिवसात नार्वेकरांनी शिवडी वरळीचे दौरेही सुरू केले आहेत. तिथेच आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी एक गोप्य स्फोट केला. 2019 मध्ये जरी भाजप सेनेत फारकत झाली असली तरीही दोघे 2014 ची निवडणूक वेगवेगळे लढले होते. ते का, तो मिठाचा खडा नक्की कोणी टाकला हे आज विधान भवन परिसरात शेलारांनी सांगितलं. पाहुयात. 2013-14 ज्यावेळेला युतीच्या चर्चा या ठिकाणी होत होत्या, त्यावेळेला अमितभाईंशी बोलताना जे उद्धवजी बोलले, त्यांची चर्चा झाली, त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये दडलेला हेतू हा त्यात स्पष्ट झाला होता. आदित्यजींना येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री करायचं आहे. युतीच्या चर्चा जागा वाटपाच्या 2013-14 चालू असताना परस्पर आदित्यजींनी 151+ शिवसेना ही घोषणा केली. 288 पैकी 151+ अशी जर घोषणा ते करतात तर कशाच्या जीवावर करतात, त्याला आधार काय? आणि म्हणून आदित्यजींच्या साठी असलेला पुत्र लोभ हा युतीमध्ये त्या ठिकाणी 2014 पासून खडा टाकला हे त्यातनं स्पष्ट झालेलं आहे. तर नाशिक मध्येही आज एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. गेल्या वर्षी दहशतवादी सलीम कुत्ता आणि शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची एका पार्टीतील क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आज आडगाव पोलीस स्टेशनमध्ये बडगुजरांविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. UAPA म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. देशाच्या एकात्मतेवर, सार्वभौमत्वावर गदा आणू पाहणाऱ्यांना लगाम घालणारा, मुख्यत्वे दहशतवाद्यांविरोधात वापरला जाणारा हा कायदा आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता बरोबरच्या पार्टी प्रकरणात बडगुजरांचा सहभाग निष्पन्न झाल्याने ही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ही कारवाई राजकीय सूडबुद्धीनं केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. पाहुयात. राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता, त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे. बिलकुल राजकीय दबावातून आहे. जर सुधाकर बडगुजर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नाशिकचे, त्यांच्यावर गुन्हा ज्या कारणामुळे दाखल होत असेल तर त्यांच्याही पेक्षा मोठा आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या एका लग्नामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजनसुद्धा मेजवानीला बसलेले फोटो आम्ही मागच्या नागपूरच्या अधिवेशनात दाखवलेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि सुधाकर बडगुजरावर गुन्हे दाखल होतात, याचा अर्थ हे डर अच्छा आहे. अत्यंत सूडबुद्धीनं, राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल झाला. खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं.
त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण बडगुजर यांची 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली. ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची. या सगळ्या लोकसभा निवडणुकीनं भारावलेल्या वातावरणात एक बातमी आली छत्रपती संभाजीनगर मधील एका जमिनीच्या हेराफेरीची, आणि त्याचं कनेक्शन आहे सरकार मधील मंत्री संदीपान भुमरे यांच्याशी. वाळूज MIDC मध्ये 8,000 स्क्वेअर फुटाची मोकळी जागा हॉस्पिटलसाठी वापरण्यात यावी म्हणून पालकमंत्री संदीपान भुमरे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर यंत्रणेनं संबंधित मोकळ्या जागेच्या जागा वापरात बदलही केला. मात्र जी जागा हॉस्पिटलसाठी मागितल्या गेल्यावर त्या जागी उभं झालं किंवा उभं होणार होतं ते म्हणजे वेअरहाऊस असं नंतर लक्षात आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे या कंपनीच्या वेअरहाऊसच्या कंपनीच्या पत्त्यावर संपर्कासाठी जो ईमेल ID देण्यात आला तो स्वतः पालकमंत्री संदीपान भुमरेंचा निघाला. ज्या मंत्र्यांनी ही जागा हॉस्पिटलसाठी वापरावी अशी मागणी केली होती त्याच मंत्र्याने जागा मिळताच तिथे स्वतःचेच वेअरहाऊस उभे करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात आज औरंगाबाद हायकोर्टाच्या खंडपीठानं जी याचिका दाखल झाली होती त्यात आज हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ही स्थगिती विरोधकांसाठी आयत कोलित आहे. दरम्यान मंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या शासकीय भूखंड हडप केल्याचा आरोप होतोय. पाहुयात याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे. कंपनी औरंगाबादचीच आहे आणि कंपनीनं फक्त किंवा नाव लिहिलेलं आहे, अर्ज आहे, त्याच्या डायरेक्टरचं नाव आहे, ॲड्रेस पण औरंगाबादचाच आहे. पण आपण जर कॉन्टॅक्ट डिटेल जर त्या अर्जामध्ये पाहिलं तर माननीय मंत्री मोदींचा मेल आहे. म्हणजे हे सगळं असं दिसतंय की फक्त नाव त्यांचं आहे आणि पडद्यामागून यांना प्लॉट तो अलॉट झालेला आहे. आजच्या भागात आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आणि आजचा प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगते. महाराष्ट्रात मतभेदाशिवाय लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कोण सोडवेल असं वाटतं असा आपला प्रश्न होता. सोशल मीडियावर प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून तेजस सुरवसे, महायुतीमध्ये विना वाद जागा वाटप होईल, सर्वांचा अजेंडा एकच आहे. YouTube वरून नितीन माळी, जागा वाटपासाठी थोडे दिवस थांबा, या महायुतीतही कुरघोडी दिसेल. YouTube वरून आशिष मानवारे, मतभेद तर होणारच, मग ती युती असो की आघाडी, फरक एवढाच की आघाडीचा अजेंडा स्वतःला सिद्ध करायचा असेल. फेसबुक वरून सोपान सपकाळ, महाविकास आघाडीचेच जागा वाटप मतभेद विना होईल असे वाटते. इंस्टाग्राम वरून आकाश बेंद्रे, महाविकास आघाडी योग्य प्रकारे जागा वाटप करून घेईल. इंस्टाग्राम वरून नागेश ढेपे, भाजपच जागा वाटपाचा तिढा सोडवणार कारण त्यांच्याकडे छोटे छोटे मित्रपक्ष आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी, महाविकास आघाडी आणि महायुतीतलं जागा वाटपाचं गणित आणि इतर सर्व बाबींवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभय, स्वागत आहे परत एकदा झिरो आवर मध्ये आपण आलात. खरं तर एकंदरीत वातावरण हे असं अगदी तापलेलं आहे, सगळीकडे फोकस हा लोकसभेचा दिसतो आहे. यामध्ये अजूनही जागा वाटप खऱ्या अर्थानं महाआघाडीनं जरी म्हटलेलं आहे की आमची चर्चा झाली आहे, संपली आहे, तरी फॉर्म्युला का घोषित होऊ शकत नाही असं वाटतं. एक असं आहे की काही जागांच्या संदर्भात दोन्ही बाजूला बोलणी अजून पूर्ण झालेली नाहीत,
विशेषतः महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होणार की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे जरी जागा वाटपासंदर्भात आम्ही अंतिम निर्णयापर्यंत आलेलो आहोत असं सांगितलं जात असलं तरी त्या संदर्भात अजून निर्णय व्हायचा आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी जेवढ्या जागा मागितल्या आहेत तेवढ्या देता येणं आघाडीमध्ये त्यांना काही शक्य होईल असं निश्चितपणे दिसत नाही. परंतु आघाडी जरी झाली नाही तरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी काही जागा या सोडाव्यात या मात्र याचा विचार हे आघाडीतले प्रमुख जे तीन पक्ष आहेत ते करत आहेत. त्यामुळे जरी आघाडी झाली नाही तरी एक साधारणतः एक मतदारांमधला जो एक दोन्ही बाजूच्या आहेत ते त्याच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण दूर करून आम्ही एक गुड गेस्चर म्हणून त्यांना आघाडीत सामावून घेतोय जरी ते आले नसले तरी अशा पद्धतीचा मेसेज देण्याचा एक प्रयत्न होताना दिसेल. दुसरी बाब अशी आहे की अजून साधारणतः 10 मार्च नंतर आचारसंहिता लागेल असे साधारणतः चिन्ह आहे. अशा वेळी आधीच जाहीर केले सगळे मतदारसंघ किंवा जागा वाटप तर त्याचे परिणाम त्या मतदारसंघामध्ये होतात आणि तिथे ज्यांच्या ज्यांना ती जागा मिळणार नाही त्या पक्ष त्याच्या व्यतिरिक्तच्या अन्य पक्षामध्ये स्वाभाविकच एक चुळबुळ सुरू होते आणि आता आउट गोईंग किंवा पक्षाला लागलेली गळती बघता निश्चितपणे ते टाळण्यासाठी जेवढं उशिरात उशिरा जागा वाटप जाहीर करता येईल जरी फायनल झालं तरी असा एक प्रयत्न निश्चितपणे नेहमीच होताना दिसतो. महायुतीच्या संदर्भात तुम्ही म्हणाल तर तिथे साधारणतः सिटिंग गेटिंग हा जो फॉर्म्युला असतो आघाडीचा त्याप्रमाणे भाजपाने आपल्याकडे ज्या आहेत त्या आता जागा मागितल्याच आहेत. त्याबरोबर शिवसेनेकडे त्यांच्या मागच्या वेळेसच्या जागा होत्या 18 पण आज शिंदेबरोबर साधारणतः 13 खासदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची यांच्याकडे मागच्या वेळेस ज्या निवडून आलेले खासदार होते त्यापैकी एक खासदार आहेत. त्याच्यामुळे या ज्या सिटिंग जागा आहेत त्या संदर्भात काही फेरबदल होऊ शकतील पण त्या त्या पक्षाकडे राहतील. आता अतिरिक्त जागा कोणाला द्यायच्या या संदर्भातले काही निर्णय अपेक्षित आहेत. दुसरं एक आहे की काही ठिकाणी भाजपाचं चिन्ह घेऊन किंवा दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आजचं शिरूरची बातमी आपण आज बघितली तर साधारणतः ज्याला आपण इकडे पालघर पॅटर्न म्हणतो जो की आपण मागच्या निवडणुकीमध्ये बघितला की शिवसेनेला भाजपाने आपली जागाही दिली आणि उमेदवारही दिला होता त्याच पद्धतीने यावेळेसही काही मतदारसंघामध्ये महायुतीत असा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं की त्यांच्या जागा वाटपासंदर्भातही काही जे निश्चितपणे लढवणारे मतदारसंघ आहेत आत्ताचे विद्यमान त्यांची नावं किंवा त्याची पहिली यादी ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला ज्याच्या नावावर आज दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामध्ये काही जागा या महाराष्ट्रातीलही असण्याची शक्यता निश्चितपणे आहे. नक्कीच अभय, खरं तर एकीकडे जसं आपण म्हणालात की महाआघाडीमध्ये कुठंतरी गळती लागू नये खूप लवकर यादी घोषित करून तर एकीकडे आपल्याला असं दिसते की महायुतीमध्ये जी मोठी नेते मंडळी आहे पक्षाची जी प्रमुख आहेत महाराष्ट्रातली ती एखाद वेळेला अमित शहा किंवा मोदी यांच्या फॉर्म्युलाच्या पलीकडे जाणार नाही म्हणजे नुसतं भाजपच नाही पण शिंदे आणि अजितदादासुद्धा. मात्र असं जरी असलं तरी कुठेतरी प्रत्येक मतदारसंघात लोकांच्या ज्या आशा आकांक्षा महत्त्वाकांक्षा आहेत त्याला हे पक्ष समोरे जाऊ शकतील का? कारण या पक्षांना घेऊन महाविकास आघाडीपेक्षा उलट जास्त लोकांच्या आशा आहेत. नाही निश्चितपणे आघाडी जेव्हा होते तेव्हा निश्चितपणे ही फार मोठी कसरत राजकीय पक्षांना करावी लागते कारण अनेक ठिकाणी लोकसभेचे मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ हे मित्रपक्षाकडे राहतात आणि मग दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्याला संधीच मिळत नाही अशी भावना तयार होते आणि पक्षाचं केडर मग अन्य पक्षांकडे जायला सुरुवात होते. त्यामुळे ही कसरत राजकीय पक्षाची निश्चितपणे नेहमीच होते. परंतु एक या बाबतीत आहे की इलेक्टिव्ह मेरिट हा मला वाटतं की सगळ्या गोष्टींचा सगळेच राजकीय पक्ष किंवा आघाडी याचा विचार करतात. मग अशी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की या आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल तर नंबरपेक्षा इलेक्टिव्ह कोणाचा उमेदवार जास्त निवडून येण्याची शक्यता अधिक आहे त्यांना तो ती जागा द्यावी असा प्रयत्न असतो. अर्थात काय तो तंतोतंत पाळला जात नाही. आपल्या जागेवर त्या जागेवरचा कायमचा हक्क जाऊ नये यासाठीही अनेकदा त्या जागा हट्टाने घेतल्या जातात. आपण ते युतीचे म्हणजे शिवसेना भाजपाची महाराष्ट्रात इतक्या वर्षाची युती असतानाही अनेकदा अशा काही जागांचा वाद झालेला निश्चितपणे आपण बघितलेला आहे आणि काही जागांच्या संदर्भात जे उमेदवार आहेत
ते उमेदवार आज तिकडे सक्षम नाहीत म्हणून त्या पक्षाची जागा दुसऱ्या पक्षाकडे देण्याचे किंवा अन्य काही उमेदवार जे नेहमीचे आपण म्हणतोय ते सिटिंगमध्ये, तर सिटिंगमध्ये सुद्धा निश्चितपणे यावेळेस काही मोठे फेरबदल भाजपामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काही ही निवडणूक भाजपासाठी अतिशय महत्वाची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. कारण महाराष्ट्रामधलं राजकीय समीकरण हे पूर्णतः बदललेलं आहे आणि मागच्या वेळेसचं जे यश होतं ते कायम राखण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी निश्चितपणे केल्या जातील. काही मंत्र्यांना, आत्ताच्या विद्यमान मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या लोकसभेसाठी कदाचित जावं लागेल असं दिसतंय. म्हणजे आपण बघितलं की आणि भाजपा अशा बाबतीत निर्णय फार ठामपणे घेते. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत बघितलं आपण की केंद्रातल्या मंत्र्यांनाही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवायला सांगितली आणि त्यांना लढवावी लागली. तर अशा पद्धतीने निश्चितपणे काही त्या व्यक्तीची इच्छा असो वा नसो पण पक्षाकडून असे निर्णय होतील आणि ते मान्य त्यांना निश्चितपणे करावे लागतील. नक्कीच. खरं तर आता म्हणजे भ्रष्टाचार, भाजपचं काय रणनीती राहील हे सगळं आत्ता काही आपल्याला महाराष्ट्रात सांगता येणार नाही. कारण एकंदरीतच अजित पवार यांचा पक्ष स्वतःबरोबर सामील होण्याच्या अगदी 2 दिवस आधी मोदींनी केलेलं जे वक्तव्य होतं. पण आता मी तुम्हाला कालच्या कार्यक्रमाबद्दल विचारते. पंतप्रधान मोदी आले होते, यवतमाळचा कार्यक्रम तुम्ही पाहिलात. एकंदरीत जी काही बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीनं सरकारी जाहिरात होती, ज्यात भावना गवळींचा फोटो नव्हता किंवा त्याचबरोबर त्या ज्या मागच्या रांगेत खासदार असून बसलेल्या होत्या, हे सगळं काय दाखवतंय? हे कुठल्या स्तरावरून त्यांना निग्लेक्ट केल्या जात आहे आणि येणाऱ्या काळात मिळणाऱ्या तिकिटाबद्दल काय हे सांगून जात आहे? नाही, निश्चितपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या तर आपल्याला उघडपणे दिसत आहेत. पक्षांमधले मतभेद दिसत आहेत, एकाच पक्षामधल्या 2 नेत्यांमधले मतभेद दिसत आहेत. परंतु मला वाटतं की लोकसभा निवडणुका आल्यानंतर निश्चितपणे या पक्षांना भूमिका घ्यावी लागते. कारण महाराष्ट्रातल्या सत्तेत राहायचं आहे तुम्हाला आणि सत्ता जर केंद्रात आणि महाराष्ट्रातली आपल्याला त्याच्या योग्य बाजूला हवं असेल तर काही गोष्टींची निश्चितपणे तडजोड करावी लागेल याची जाणीव त्या नेत्यांनाही असते. पण त्या निमित्ताने आपल्याला काही भविष्यात पदरात पाडून घेता आलं तर ते घेण्याचा प्रयत्न असतो. परवाचं इंदापूरचं उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही विधानसभेला मदत करणार असाल तर लोकसभेला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका भाजपामधल्या नेत्यांनी घेतलेली दिसली आपल्याला. अशाच भूमिका निश्चितपणे अनेक ठिकाणी घेतल्या जातील. परंतु लोकसभा निवडणुकानंतर या निवडणुकीला म्हणजे कालचा ज्याचा सभेचा उल्लेख केला आपण, या निवडणुकीला महाराष्ट्रात तरी निश्चितपणे किंवा देशभरातही एक निवडणुकीपेक्षा त्याला एक सार्वमताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे इलेक्शनपेक्षा रेफरंडम त्याकडे ती निवडणूक नेऊन मोदी हवेत की नकोत या प्रश्नावरती आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल. आणि त्या प्रश्नावरती आली तर मग हे ज्या अनैतिक राजकीय तडजोडी असतील, भ्रष्टाचाराचे वॉशिंग मशीनचे मुद्दे अडचणीचे, नक्कीच मला वाटतं अत्यंत महत्वाचा असा हा कन्क्लुडिंग मुद्दा तुम्ही केलात अभय, की रेफरंडमवर आणतील आणि रेफरंडम हे मोदींवर होणार, त्यामुळे इतर मुद्दे जे आहेत ते गौण ठरतील. धन्यवाद अभय झिरो आवरमध्ये आल्याबद्दल. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. महाराष्ट्रात मतभेदाशिवाय लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कोण सोडवेल असं वाटतंय. 61,000 मतं आहेत युट्यूबवर. 23% म्हटलंय महायुती, तर 77% म्हणणं आहे महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. %55 म्हणणंय महायुती, तर %45 म्हणणंय महाविकास आघाडी. फेसबुकवर 32% लोकांचं म्हणणंय महायुती, 68% महाविकास आघाडी. कौल बघूया एक्सचा. %46 म्हटलंय महायुती, %54 महाविकास आघाडी. केंद्रात नरेंद्र मोदी हॅट्रिक साधणार असा बहुतांश सर्वेक्षणांचा आणि विश्लेषकांचा अंदाज आहे.
त्यांच्या मार्गात थोडाफार अडथळा आलाच तर तो पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आपल्या महाराष्ट्रातून येईल असंही काही विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता महायुतीला एकेका जागेसाठी रणनीती आखावी लागणार आहे. पण हे आवाहन महाआघाडी समोरही आहेच. ही बोलायला जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसेल. याचं साधं कारण म्हणजे जागा एक आणि इच्छुक अनेक. जागा वाटपाचा गोंधळ मिटल्यानंतर चिंता असेल ती त्या उमेदवाराची निवड मतदारांच्या गळी उतरवण्याची. कारण पक्षाच्या स्तरावर, वरच्या स्तरावर एकत्र येणं, युत्या आघाड्या करणं सोपं असतं. पण ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या विचारांची, तत्वांची लढाई लढत आलो त्यांनाच मत द्यायचं आहे हे कोअर मतदाराला समजावून सांगणं महाकठीण काम असतं. या कामात सगळ्यांचाच कस लागणार आहे हे नक्की. या बातमीसोबतच झिरो आवरमध्ये घेऊयात एक छोटा ब्रेक. ब्रेक नंतर पाहूयात महाविकास आघाडीचं 20-18-10 असं खरंच ठरलंय का. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.